चार जण येऊन सुद्धा मला एखाद्या सोलो ट्रेक करायला लागू राहिले. नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज आपण आलो घरगड म्हणजे गडगडा या किल्ल्यावरती. तुम्हाला जर का या किल्ल्यावरती यायचं असेल तर मुंबई किंवा नाशिकवरून आल्यानंतर वाडीवरे हे एक छोटंसं गाव लागेल. वाडीवरे फाट्यावरून तुम्ही या किल्ल्याला येऊ शकता. तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं. अरे कहना क्या चाहते हो, इसका मतलब समझे दया नहीं. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. आज आपल्या बरोबर अमोल पाटील वैभव हे आपले जीवदन सप्पर नामाचे लीड हिरो होते. कुछ भी यांना तुम्ही ओळखताच. आज नवीन म्हणजे लखन आहे, आज फर्स्ट टाइम आपल्या बरोबर आलाय. बघू आजचा ट्रिक कसा होतोय, नक्की बघा व्हिडिओला. लीड हिरो म्हणजे काय? अभी मजा आएगा ना व्हिडिओ. लीड हिरो म्हणजे पिक्चरचा जो मेन हिरो असतो का, नायक हा तो. आणि तुम्ही तेव्हा ते मेन लीड होते आणि हिरो नाही, डायरेक्टर मी कसलं, नाही डायरेक्टर मी नाही होतो रे, मी फक्त तुमच्या बरोबर होतो, बाकी सगळं तुम्ही होते. ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आजचा व्हिडिओ नक्की बघा. चला करू आजचा व्हिडिओ स्टार्ट. मित्रांनो, किल्ला तसा चढण्यासाठी छोटा आहे, एक ते दीड तासामध्ये किल्ला चढून जाऊ शकतो आपण वरती. पण किल्ल्याची चढाई ही जागेवर असल्यामुळे किल्ला थकवणार नक्कीच आहे. खाली काही जंगल आहे, जंगलामधून अगोदर यावं लागतं. वरती आल्यानंतर आपल्या काही कातळ कोरलेल्या पायऱ्या लागतात, मग तिकडून पुढे खरा किल्ला चढण्यासाठी चालू होऊन जाईल. 10 ते 15 मिनिट चालल्यानंतर आपल्या अगोदर हे मंदिर लागल आणि ह्या मंदिरापासूनच ज्या कातळ कोरलेल्या पायऱ्या आहे ह्या पायऱ्याने आपण किल्ल्यावर जाऊ. पायऱ्या चढायला थोड्याशा टफच आहे, कारण की लास्ट पासून मंदिरापासून तर वरती ज्यांना दुसरं मंदिर आहे तिथपर्यंत पायऱ्या पूर्ण कातळात कोरलेल्या आहे. कदाचित हे नवीन कोरलेल्या असाव्यात आणि बाजूला त्याच्या ड्रिल करून, हा आता केले ड्रिल करून रिलिंग बसायचं काम चालू आहे. कदाचित तेवढ्या मध्ये होईल पण पूर्ण. मित्रांनो, कात्रात कोरलेल्या ज्या पायऱ्या त्या चढून आल्यानंतर आपण इथं एक भवानी मातेचं मंदिर लागतं आणि ह्या मंदिरापासूनच इथं जे खेळ वगैरे दिसतात इथून आपल्याला वरती किल्ल्यावर जायचं आहे.
मित्रांनो, आपूजी खुंटीच्या वाटेने वरती चढलो. हा तेव्हा किल्ल्याचा मेन एंट्रन्स होता. इथून पहिले वर यायचे. पण जेव्हा 1818 इंग्रजांनी किल्ल्याची तोडफोड करायला चालू केली तेव्हा हे पूर्ण दरवाजे वगैरे उद्ध्वस्त केले. हा दिसतोय हा किल्ल्याचा एक दरवाजाचा पिलर आहे. इथून मध्ये एंट्री होती. इथं दिवड्या वगैरे, इथं जे सैनिक असतात त्यांना राहण्यासाठी जागा दोन्ही बाजूनी, आणि हा किल्ल्यामध्ये जाण्यासाठी हा पुढला रस्ता. इथं तुम्हाला दिसत असेल तिथं एक पिंड आहे. इथून हा रस्ता आहे जाण्यासाठी. इथं खाली उतरायचं आणि इथून पुढे त्या पिंड्यापाशी जातो. मी झूम करून दाखवतो. हे बघा, इथे छोटीच पिंड आहे. इथं पण लोक जातात. किल्ल्याच्या पायथ्याचं जे गाव आहे ते म्हणजे गडगडा सांगवी. कदाचित त्या नावावरूनच किल्ल्याचं नाव गडगडा पडलं असेल. आणि किल्ल्याला अजून एक दुसरं नाव आहे ते म्हणजे घरगड. हे किल्ल्याच्या पायाला उद्ध्वस्त केल्यामुळे, कदाचित ह्याच कारणामुळं हा किल्ला हा खूप अपरिचित राहिला. इथे शक्यता करून कोणी जास्त कोणी येत नाही. जे येतात ते खाली जे मंदिर वगैरे तिथवर येणार, दर्शन घेणार, निघून जाणार. आणि इथं एक पाण्याचं पूर्ण टाक्यांचा समूह आहे. पूर्ण 4-5 टाके त्यामध्ये खाली टाक्यामध्ये उतरायला पायऱ्या पण आहे. जेव्हा इंग्रज आले, इंग्रजांनी 1818 जेव्हा किल्ले उद्ध्वस्त करायला सुरुवात केली तेव्हा हा पण किल्ला उद्ध्वस्त करून टाकला. त्यामध्ये किल्ल्याचं वैभव वगैरे होतं ते पूर्ण नाहीसं झालं. आजच्या आपल्या ट्रेकला 4 जण येऊन सुद्धा मला एक तास सोलो ट्रेक करायला बरं आहे नाही, पण चालतं आहे तुमच्यासाठी. तुम्हाला तर पूर्ण किल्ला दाखवणारच आहे, त्यात काही शंका नाही. जितके जितके स्पॉट आपल्याला माहिती आहे, जितके इतके नवीन सापडायचा प्रयत्न करू तेवढे आपण सापडू. कारण की किल्ल्यावरती गवत पण भरपूर आहे आणि ऊन जास्त असल्यामुळे थोडी रिस्क पण आहे. कारण की ऊनाचे साप वगैरे शक्यता असतेच, बहुतांशी तरी असतेच. किल्ल्यावरती वाड्यांचे वगैरे भरपूर अवशेष आहे. इथं हे बघा, जबरदस्त पाण्याचा टाक्याचा आणखी एक समूह. ही पूर्ण जी पर्वतरांग दिसते मित्रांनो, ह्या पर्वतरांगेला स्थानिक लोक आंबोलीचा डोंगर किंवा आंबोली पर्वतरांग असं पण म्हणतात. जो समोर तो दिसतोय तो डांग्या सुलका. इकडल्या बाजूला रांजणगिरीचा डोंगर आहे म्हणजे रांजणगिरीगड आहे. आणि या आंबोली पर्वतामध्येच आपल्याला 3 डोंगर दिसतात. हा समोरचा एक आणि इकडल्या बाजूला जो दिसतोय तो एक. यातल्या एका डोंगराला आघोरी डोंगर आणि एका डोंगराला आंबोली डोंगर म्हणतो. आणि याच्या मधोमध जो उभा आहे म्हणजे आपण सध्या उभा आहोत तो म्हणजे गडगडा किल्ला. या दोन्ही जे डोंगर आहे त्याच्यामध्ये मग उभा आहे. खाली जे दिसतंय ते गाव म्हणजे गडगडा सांगवी. इकडं परिसर बघितला तर पूर्ण धरणं धरण दिसतं इकडं. मित्रांनो, किल्ल्यावर यायला 2 वाटा आहे. जे आपण वरती चढलो खुंटीची वाट ती एक वाट आहे आणि अजून दुसरी एक वाट आहे सेम तशीच आहे. पण त्याला खुंट्या वगैरे काही नाही आहे. त्याला रस्सी वगैरे टाकून प्रॉपर क्लाइम्बिंग वगैरे करून मगच वरती यावं लागतं. मी केव्हाची ती वाट सापडतोय पण ती काय भेटली नाही. बघू इकडल्या बाजूला रांजणगिरी साईडला असेल कुठं तर ठीक, नाही तर आपण ज्या वाटेने आलतो त्याच वाटेने पुन्हा खाली उतरणार. त्याला त्याचा फारसा इतिहास नाही आहे. कदाचित इतिहास असेल पण तो अजून कोणाला असं माहीत नाही. कारण मी भरपूर नेट वगैरे तिकडे सर्च करून बघितलं तर मला कुठंच किल्ल्यात इतिहास असा भेटला नाही. फक्त इतकं समजतं का 1818 इंग्रजांनी यांच्या पायऱ्या वगैरे उडवले, त्यात सर्वच किल्ल्यांचे उडवले होत्या. भरपूर किल्ले नाजूस केली, त्याचा हा पण किल्ला होता. पण किल्ल्यांचे आजूबाजू बघितलं, आजूबाजूचा परिसर बघितला तर असं समजतं की हा किल्ला त्यावेळेस फक्त टेळणीसाठी वापरला गेला असावा. याच्यावर किल्ल्यावर काही फक्त निवडक सैन्यच वगैरे आत असेल त्यासाठी
पाण्याची सोय पण आहे तेवढीच आहे, टाके पण भरपूर आहे, वरती राहण्यासाठी काही वाडे वगैरे आहे, घरं वगैरे आहे, त्याचे अवशिष्ट पण वरती आहे, किल्ल्याचा दरवाजा पण, आणि किल्ल्यावरून पूर्ण पाच पट्ट्यापर्यंतचा परिसर दिसतो. इकडलं त्र्यंबक रांग असेल ती पूर्ण दिसते, म्हणजे ह्या किल्ल्यावरून साधारणतः आजूबाजूचा जितका काही परिसर असेल तो पूर्ण परिसर टर्न बघण्यासाठी किंवा पूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा वापर होत असेल तेव्हा. मित्रांनो, शेवटी प्रयत्न करून पण आपल्याला तो दुसरा रस्ता आहे, मार्ग तो काही सापडला नाही, त्यामुळे आपण ज्या रोडनी वरती आलतो तिथूनच आता खाली उतरणार आहे. व्हिडिओ का मी शूट नाही करू शकत खाली उतरताना, कारण की मी एकलाच येईल, पहिली सेफ्टी महत्त्वाची, कारण की मी चढू शकतो पण मौलन ते शक्यता थोडेसे नाही चढू शकत, कारण की मी शेतकरी असल्यामुळे मला विहिरी वगैरे उतरण्याची भरपूर सवय आहे, तसे आंबोलून ते नाही शक्य. बघू, ते खाली थांबले, गांधी होऊन गेले माहीत नाही, ते बोलले होते दुसरा रस्ता आम्ही सापडतो, तिथून वर येतो भेटला, म्हणजे त्यांना जमलं तर वर येणार होते ते, नाहीतर नाही, पण मी वर बराच वेळ होतो, ते काय आले नाही, त्यामुळे खाली जातोय, ज्या रस्त्याने आलो आपण तिथून जातो. ठीक आहे चला मित्रांनो, आपण किल्ला उतरून आता खाली आलेलो आहे, आणि खाली आल्यानंतर किल्ल्याची जी डावी साईड त्या साईडला एक गुफा आहे, आंबोलून ते तिकडेच पुढे गेले, आपण गुफा बघत. मित्रांनो, आपण जे वरती दुसरा मार्ग सापडत होतो का, तो हा मार्ग आहे, इथं जायचं म्हणजे साधारणतः हे गाव कोणतं, दहीगाव का, इथं जे खाली दिसतंय हे दहीगाव, म्हणजे किल्ला चढायला सुरुवात केल्यानंतर उजव्या हाताला यायचं, उजव्या हाताला आल्यानंतर हा मार्ग लागतो. इथं पण शक्यता करून तुम्हाला क्लाइम्बिंग वगैरे करून मगच वर जावं लागेल, इथं रस्त्याची पूर्ण गरज आहे, त्याला चिमणी क्लाइम्बिंग असं म्हणतात, ते करून जावं लागतं, कारण की गळी आहे, त्या गळीतून जावं लागतं. मित्रांनो, आपण जेव्हा किल्ला खाली उतरल्यानंतर उजव्या साईडला, उजव्या साईडला आल्यानंतर समोर एक छोटा डोंगर दिसतो, त्या डोंगराच्या पोटाला एक गुहा आहे, आपण आतमध्ये जाऊन बघणार आहे किती किती मोठी आहे आणि मधी काय ते.
गोव्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला दोन रस्ते लागतात, एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला. तर दोन्ही साईडला पुढे गेल्यानंतर खाली उतरायला जागा आहे आणि एक छोटीशी एक 2x3 किंवा 3x3 अशी एक दोन रूम आहे. दोन्ही पण साईडला एक एक रूम आहे अशी. आणि मध्ये इतकं प्रचंड प्रमाण धूळ आहे की मध्ये जास्त वेळ थांबणं हे खूप मुश्किल आहे, कारण की श्वास गुदमरतोय मध्ये. मित्रांनो, आपण मंदिरापासून खाली उतरलो, त्यानंतर आपण तिकडं गुहा वगैरे बघून आल्यानंतर मंदिराच्या कपारी ते कपारीने म्हणजे ह्या बाजूने आपण पुढं आलो. आणि आता इकडल्या साईडला हा दुसरा रस्ता आहे, या रस्त्याने आपण खाली उतरू आपल्या गाडीकडे, म्हणजे खाली जे मंदिर आहे तिथपर्यंत जाणार आहे. आपण या दुसऱ्या रस्त्याने खाली आल्यानंतर इथं आपल्याला काही कातळ कोरलेल्या पायऱ्या दिसतात आणि जी रचना वगैरे बघितल्यानंतर असं वाटतं कदाचित इथे पण एक प्रवेशद्वार असावं, इथून पण किल्ल्यावर जायला एक रस्ता असेल. हा पुढे ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या जाऊन मिळतो. मित्रांनो, फायनली आपण किल्ला बघून खाली आलेलो आहे. आपण म्हणजे जी पायरीची वाट आहे त्या वाटेने चढून दुसरी जी वाट होती जी म्हणजे बहुतांश लोकांना माहीत नाही त्या वाटेने खाली उतरलो आणि किल्ला बघून खाली आलो. आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण की हा किल्ला असा आहे का जो बऱ्याच लोकांना माहीत पण नाही आहे, कारण तुम्ही वरती बघितलंच का तो पूर्ण असा ओसाड आहे, तिथं कोणी ट्रेकर वगैरे नाही आहे, का जिथले जे अवशेष आहे ते अजून पूर्णपणे म्हणजे गवतामध्ये गेलेले. त्यामुळे जास्त जास्त शेअर करा, जेणेकरून जे नवीन ट्रेकर वगैरे असतील त्यांना हा किल्ला माहीत होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपला चॅनल हा अजून ग्रो होईल आणि मला पण प्रेरणा मिळत चालेल नवीन नवीन ठिकाणं बघायची, तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याची. ठीक आहे, तर भेटू नवीन व्हिडिओवर नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत जय जाऊ जय श्रीराम. चला भेटू.